केतकी चितळेने 31 डिसेंबरला वादग्रस्त पोस्ट केली. केतकी चितळेनं 31 डिसेंबरला शुभेच्छा देताना हातात दारू किंवा वाईनचा ग्लास घेऊन वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर करत केतकी असं म्हणाली, फादर त्यांना माफ करा कारण त्यांना माहीत नाही ते काय करतायत. मी काही चुकीचं बोलत असेल तर नक्कीच मला सांगा. मैं कट्टर सनातन हिंदू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं कि बाकी सब 100% गलत है. माझा तिरस्कार करणाऱ्यांना सर्वांना माफ करा. Forgive but never forget. Happy New Year. यावर प्रीतम नावाच्या एका व्यक्तीनं केतकीला सवाल केलाय. वा दीदी, लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका आणि आपण ढोसायचं. यावर केतकीनं रिप्लाय केलाय, मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका. सोमरस म्हणजे वाईन, सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. कालीमातेला तर दारूचा नैवेद्य असतो, तसे शंकराच्या मंदिरातही. स्वतःची संस्कृती शिका हे मी नेहमी लिहिते व सांगते, फरक शिका. तळे असतील किंवा या सगळ्या तत्सम सगळ्या महिला असतील, यावरती अजिबात कधीच राळ उडत नाही किंवा यावरती देवेंद्रजी अजिबात सभागृह बंद पाडणार नाहीत किंवा तिथे ते आक्रमकपणे काही बोलणार नाहीत. कारण कोणती व्यक्ती कोणत्या विचारधारेची, कोणत्या जाती धर्माची आहे यावरनं जर विरोधकांना धारेवर धरण्यासाठी म्हणून जर ह्या संधी शोधल्या जात असतील तर. या कवितेवरून पण मी इन्स्पायर झाले आणि मी माझ्या एक 4 वळी ऐकवते. हातात आले मोबाईल काही, जो तो उठून लिहितो काहीही. ट्रोलिंग करून जगतो जगी, तयास मानव म्हणावे का. नमस्कार, मी केतकी चितळे. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एक नाही अनेक अशा व्यक्ती असतात ज्यांना आपण आदर्श मानतो. काही काही जणांचे गुण आपण घेतो, काही काही जणांच्या कार्यामुळे आपण इन्स्पायर होतो. माझ्याही आयुष्यात असे अनेक आहेत ज्यांना मी आदर्श मानते, पण त्या आदर्श व्यक्तींच्या लिस्टमध्ये जे सर्वात प्रथम नाव आहे ना, त्यांची आज जयंती आहे, सावित्रीबाई फुले. अर्थात आज बऱ्याच पोस्ट त्यांच्याविषयी लिहिल्या जातील, अपलोड केल्या जातील, पण या सर्वांपैकी जे अपलोड करतील त्या सर्वांपैकी किती जणांना सावित्रीबाई फुले खरंच माहिती आहेत. अच्छा, तो विषय वेगळा, कारण आपण भरकटत जाऊ जर त्याविषयी आपण बोलायला लागलो तर. पण त्यांची एक कविता आहे जी माझी जाम फेवरेट आहे आणि मी ती कविता तुम्हाला आज ऐकवणार आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे तयास मानव म्हणावे का. ही कविता ऐका आणि थोडा व्हॉल्यूम वाढवून कविता ऐका. तयास मानव म्हणावे का. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही. बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. दे रे हरी पलंगी काही, पशुही ऐसे बोलत नाही. विचारना आचार नाही, तयास मानव म्हणावे का. पोरे घरात कमी नाहीत, तयांच्या खाण्यासाठीही ना करे तो उद्योग काही, तयास मानव म्हणावे का. सहानुभूती मिळत नाही, मदत न मिळे कोणाचीही. परवाना करी कशाचीही, तयास मानव म्हणावे का. दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया नाही. जयापाशी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का. ज्योतिष रमल समुद्री कही, स्वर्ग नरकाच्या कल्पना नाही. पशुत नाही त्या झोपाही, तयास मानव म्हणावे का. बाईल काम करीत राही, ऐतोबा हा खात राही. पशुपक्षात ऐसे नाही, तयास मानव म्हणावे का. पशुपक्षी माकड माणूसही, जन्म मृत्यू सर्वांनाही. ह्याचे ज्ञान जराही नाही, तयास मानव म्हणावे का. तर जसे मी म्हणाले, आपण आपल्या आदर्श व्यक्तीकडून काहीतरी शिकत असतो, आपण इन्स्पायर होत असतो, तसंच या कवितेनी म्हणजे मी आता कशी इन्स्पायर होते. तर माझं इन्स्पिरेशन हेच आहे. मला रोज त्यांची अशीच आठवण येते की त्यांच्यावर तर खरोखर शेण फेकण्यात येत होतं, तरी त्या बाई मागे नाही हटल्या, त्या त्यांचं कार्य करत राहिल्या आणि म्हणून मला रोज त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळतं.
त्यांच्यावर तर खरोखर शेण फेकण्यात आलं, माझ्यावर तर फक्त शाब्दिक शेण फेकलं जातं, म्हणून त्या मला इन्स्पायर करतात. आणि या कवितेवरून पण मी इन्स्पायर झाले आणि मी माझ्या एक चार वळी ऐकवते. हातात आले मोबाईल काही, जो तो उठून लिहितो काहीही, ट्रोलिंग करून जगतो जगी, तयास मानव म्हणावे का. इथेच थांबवते.